इलेवन्थ केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला काय स्टडी करत होतो तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे ॲरोमॅटिक म्हणजे काय असं त्याला फ्रेग्रंट स्मेल ज्याला जे हुकेल्स रूल उभे करतात कारण ते आपण तीन रूल बघितले आहे रूल ऑफ अॅरोमॅटिसिटी ॲरोमॅटिक कार्बन कोणते ओळखायचे किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड कसं ओळखायचं त्याच्यासाठी रूल्स बघितले किंवा डिस्टिंग्विश बिटवीन हे पण पॉईंट बघितले होते डिस्टिंग्विश बिटवीन अलिफॅटिक अँड अरोमॅटिक कंपाऊंड या दोन्ही बघितले होते त्यानंतर ते तीन रूल त्याच्यामधला फर्स्ट रूल काय होता सगळे तुमचे जे कार्बन्स आहेत सायक्लिक पाहिजे जे रिंग असेल रिंग स्ट्रक्चर पाहिजे सायक्लिक रिंग म्हणजे सायक्लिक आणि प्लेनर स्ट्रक्चर पाहिजे त्यानंतर त्याच्यामधले जेवढे कार्बन ईच अँड एव्हरी ॲटम किंवा इलमेंट इन द कंपाऊंड काय पाहिजे एस पी टू हायब्रिडाइज सगळे जे कार्बन्स असतील किंवा इलेमेंट्स असतील सगळे काय पाहिजेत एस पी टू हायब्रिडाइज देन नेक्स्ट काय त्याच्यामध्ये डबल बाउंड पाहिजेत डबल बॉन्डेड स्ट्रक्चर असेल तरच ते काय असतं ॲरोमॅटिक असतं त्यानंतरचं जो रूल होता थर्ड रूल तो हुकेल रूल हुकेल रूलमध्ये काय असतं फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन्स फोर एन प्लस टू इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन आणि एन इज इक्वल टू इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू जर येत असतील तर ते काय असतं ॲरोमॅटिक कंपाऊंड हे आपण स्टडी केलं होतं तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट स्टडी करतो आहे चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया प्रिप्रेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आता जे आपण उकेल्स रूल ॲरोमॅटिसिटी बघितल्या त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय तर प्रिप्रेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंड कसे प्रिपेअर केले जातात मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंडस्ट्रीयल सोर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मग इंडस्ट्रीयल सोर्समध्ये मेजर क्वांटिटीमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड कुठून मिळवतात तर कोल्ड टार अँड पेट्रोलियम आर मेजर सोर्सेस ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे दोन आहेत इम्पॉर्टंट लक्षात ठेवा कोल्टार अँड पेट्रोलियम हे काय तर मेजर सोर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड ॲरोमॅटिक कंपाऊंडचं मेजर सोर्स काय आहे कोल्टार अँड पेट्रोलियम आर द मेजर सोर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स त्यानंतर नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन तर बेन्झिन प्रिपेअर करण्याच्या काय मेथड्स आहेत म्हणजे जे आपण सिक्स मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर म्हणतो जे बेन्झिन तयार होतं सी सिक्स एच सिक्स हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं जे बेन्झिन आहे हे कसं प्रिपेअर करायची ती मेथड आहे फ्रॉम इथाईन फर्स्ट मेथड काय सांगितले फ्रॉम इथाइन बाय ट्रायमरायझेशन काय फ्रॉम इथाइन बाय ट्रायमरायझेशन आता ट्रायमरायझेशन म्हणजे काय तर इथं इथिन मॉलिक्यूल जे आहे इथाइन मॉलिक्युल सॉरी इथाइन मॉलिक्युल जे आहेत ते किती आहेत तर तीन इन्व्हॉल्व्ह असतात या रिॲक्शनमध्ये मध्ये म्हणून त्याला म्हणतात ट्रायमरायझेशन रिएक्शन अल्काइन्स वेनपास्टर थ्रू रेड हॉट ट्यूब आयर्न ट्यूब ऍट एट सेवन्टी थ्री केल्व्हिन पॉलिमरायझेस टू फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन काय सिम्पल मेथड आहे बघा फक्त जे अल्काइन्स असतील म्हणजे इथाईन असेल किंवा दुसरे कोणतेही अल्कायन्स असतील ज्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहेरोमॅटिक हायड्रोकार्बन तयार करायचं असे जे अल्काइन्स वेन पास थ्रू रेड हॉट आयरन ट्यूब अल्काइन कशातून पास करायचे रेड हॉट आयर्न ट्यूब असते त्याच्यातून पास करायचं आणि टेम्परेचर किती असतं तर एट सेव्हन्टी थ्री केल्वीन टेम्परेचर म्हणजे आठशे त्र्याहत्तर केल्वीन तिथं टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर त्याचं काय होतं पॉलिमरमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यापासून काय मिळतात ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन अल्काइनचं पॉलिमरमध्ये कन्वर्ट होतं आणि अरोमॅटिक हाय हायड्रोकार्बन्स मिळतात म्हणून याला म्हणतात काय पॉलिमरायझेशन रिॲक्शन पण म्हणतात और ट्रायमरायझेशन तीन इन्व्हॉल्व आहेत म्हणून इथं काय म्हणायचं ट्रायमरायझेशन कोणते रिॲक्शन बघा फ्रॉम इथाइनचे किंवा अल्काइन्स कोणतेही अल्काइन्स असतील कशातून पास करायचे रेड हॉट आयर्न ट्यूब ॲट एट सेवन्टी थ्री केलविन काय मिळतं त्याच्यापासून ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मिळतात इथाइन इथाईन वेन पास्ट थ्रू रेड हॉट आयर्न ट्यूब ॲट एट सेव्हन्टी थ्री केल्विन अंडर गोज ट्रायमरायझेशन टू फॉर्म बेन्झिन तर जेव्हा कोणतंही अल्केन असेल आपल्याला अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मिळवायचे असतील तर कोणतंही अल्काइन्स काय करतात रेड हॉट आयर्न ट्यूब असते टेम्परेचर एट सेव्हन्टी थ्री केल्व्हिन ह्या टेम्परेचरला त्याच्यातून पास केलं तर काय मिळतात अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मिळतात अल्काइन्स पासून पण आता इथं आपल्याला बेन्झिन मिळवायचं आहे मग बेन्झीनसाठी काय यूज केलं तर इथाईन कोणतं जे रिॲक्टंट आहे ते इथाईन किंवा ऍसेटिलिन त्यालाच म्हणतात एसिटिलिन कशातून पास करायचं रेड हॉट आयरन ट्यूब जे असेल तर रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास करायचं एट सेवन्टी थ्री केल्विनला ते काय होतं ट्रायमरायझेशन होतं आणि त्याच्यापासून बेन्सिन मिळतात रिॲक्शन बघा तुम्हाला असे दाखवले तीन इथीन मॉलिक्युल ते मी ह्याच्या अगोदर पण सांगणार होते पण पुढं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगितली नाही रिॲक्शन प्रिपरेशन मेथडमध्ये होती बघा सी एच तीन हे मॉलिक्युल्स आहेत एचचे सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच आता याच्यामध्ये काय होतं हा बॉन्ड होऊन इकडे येतो बघा हा बॉन्ड ब्रेकहून इकडे येतो म्हणजे इथला ती जे ट्रिपल बॉन्ड असतात त्यातले एक एक बॉन्ड काय होतात ब्रेक होतात आणि दुसऱ्याच ठिकाणी तयार होत असतात म्हणजे इथून ब्रेक झाला की इथं तयार होतो इथला ब्रेक झाला की इथं तयार होतो परत इथला एक ब्रेक होत होतो इथं तयार होतो बॉन्ड म्हणजे इथं काय होतं ह्या मेकॅनिझम मध्ये ह्याला म्हणतात कन्सर्टेड टाईप ऑफ मेकॅनिझम सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग इथं काय होतं सायमल्टेनियसली एकाच वेळी बॉन्ड काय होत असतो ब्रेक होतो दुसऱ्या ठिकाणी बॉन्ड तयार होत असतो जसं की सीएच मधला हा जे तुम्हाला हे दाखवलेत हे बॉन्ड ब्रेक झालेला हा इथून हा एक बॉन्ड ब्रेक होतो इथं काय होतं ह्या सी एच मध्ये बॉन्ड तयार करतो तसंच इथं इथला एक बॉन्ड ब्रेक होणार आहे इथं काय सीएच मध्ये एक बॉन्ड तयार होतो त्यानंतर इथला बॉन्ड ब्रेक झालेला इथं बॉन्ड तयार होतो बघा मग स्ट्रक्चर कसं होतं हे जे सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होतं आता एक बॉन्ड ब्रेक झाला तिथं काय असतील डबल बॉन्ड आधी आपण ते स्ट्रक्चर लिहून घेऊया बघा हा सीएच इथून स्टार्ट करू स्ट्रक्चर लिहायला सीएच एक बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे काय येईल डबल बॉन्ड येईल त्याच्यानंतर काय येईल सीएचचं स्ट्रक्चर कारण हायड्रोजन एक एकच आहे सीएच ट्रिपल बॉन्ड सीएच आहे स्ट्रक्चर आपलं सीएच येईल परत हा बॉन्ड इकडं आलेला काय झाला इथं तयार झाला तो बॉन्ड लिहिला जो आपला तयार झाला आहे बॉन्ड तो त्याच्यानंतर काय बघा सीएच त्याच्यानंतर सी एचचं स्ट्रक्चर त्यानंतर परत काय झालं तिथला पण बॉन्ड ब्रेक झालाय तिथं काय फक्त डबल बॉन्ड आले एक बॉन्ड ब्रेक झालाय बघा तिथला हा बॉन्ड इकडं दाखवला आहे तो ब्रेक झाला तिथं काय येणार परत सी एच येईल परत सिंगल बॉन्ड बघा हा बॉन्ड आला सी एच बॉन्ड तयार झालेला आणि परत काय होईल सी एच इथला पण बॉन्ड ब्रेक झाला इथं काय येईल डबल बॉन्ड परत काय येणार आहे स्ट्रक्चर सांगा हा इथं डबल बॉन्ड इथला बॉन्ड ब्रेक झालेला डबल बॉन्ड सीएच आणि इथं काय होईल बॉन्ड तयार होईल हा बॉन्ड इथं ब्रेक झालेला इथं तयार होईल सो सी सीएच हे स्ट्रक्चर बघा आता आले का अल्टरनेट इथं सिंगल बॉन्ड आहे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सगळे स्ट्रक्चर बघा वाटलेस तुम्ही सिंगल बॉन्ड इथून स्टार्ट करा सिंगल डबल परत सिंगल डबल सिंगल डबल वॉन्ड हे झालं बेन्झिन सारखं स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला पण बघा सी सिक्स एस सिक्स आता मी काढताना व्यवस्थित काढलं नाही पण हे काय असतं प्लेनर हेक्झागोनल जसं प्लेनर स्ट्रक्चर दिसतं इथं दाखवले तसं प्लेनर स्ट्रक्चर आहे ते प्रत्येक इथं काय असतात सहा कार्बन असतात आणि सहा हायड्रोजन चेक करू शकता तुम्ही वन टू थ्री फोर फायू सिक्स हायड कार्बन आहेत आणि हायड्रोजन पण वन टू थ्री फोर फायू सिक्स मग हे स्ट्रक्चर मिळतं कशाचं आपल्याला बेन्झिनचं कशापासून ॲसिटिलिनपासून फक्त एचचे मॉलिक्युल किती घ्यायचे एच ट्रिपल सी एच इथाईन मॉलिक्यूल तीन घ्यायचे असे जे दाखवले त्याच्यामध्ये आणि काय करायचं सायमल्टेनियसली काय होतं त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक आणि बॉन्ड मेक जो जिथून बॉन्ड ब्रेक होतं तिथून ब्रेक होणार तर डबल बॉन्ड तयार होतो आणि दुसऱ्या ठिकाणी काय होतो एक बॉन्ड तयार होतो आणि रिंग तयार होते बघा हे असं स्ट्रक्चर मिळतं तुम्हाला बेन्सिन सारखं स्ट्रक्चर त्याच्यामधले हे बॉन्ड जे आपले तयार झाले ते नवीन बॉन्ड तयार झाले ते बॉन्ड आणि हा किंवा असं काढलं जातं हे जे असं जो गोल काढतात त्याच्यामध्ये जो तो दाखवले तुम्हाला डॉटेड लाईन ते काय असतं डीलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स हे जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात हे या असे ह्या रिंगभोवती काय होत असतात डिलोकलाइज होत असतात त्या वर त्या ते आता रेझुनेटिंग स्ट्रक्चर्सवर डिपेंड आहे ते आपण पुढं बघणार आहे मग ते बघा हे असे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत असतं डी होत असतात म्हणून त्याला काय म्हणतात तर डी लोकलायझेशन हा गोल काढणं म्हणजेच काय असतं तर ते डी लोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आणि नेहमी बेन्सिनचं स्ट्रक्चर व्यवस्थित काढायचं सायक्लिक सिक्स मेंबर दिसलं पाहिजे व्यवस्थित बेन्सिन तुम्हाला असा व्यवस्थित काढता आला पाहिजे तसं बेन्सिन जसं याच्यामध्ये दाखवतात तसा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आत जो सर्कल काढताय तुम्ही म्हणजे तो जो गोल गो डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन जर तसं काढणार असाल तर एकदम व्यवस्थित आत बाहेरचा बेन्झिन जो काढतो आपण म्हणजे जे षटकोन स्ट्रक्चर म्हणतात ते बेन्झिन ते आधी व्यवस्थित काढायचं आणि त्याला व्यवस्थित वाटेल असा त्याच्या आतमध्ये तो गोल काढायचा डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर व्यवस्थित दिसलं पाहिजे कारण ते स्ट्रक्चर काय सिमेट्रिक आहे तुम्ही कुठूनही त्याचा कट घेतला तरी ते स्ट्रक्चर काय येतं सिमेट्रिक स्ट्रक्चर येतं त्यामुळे तुम्हाला बेन्झिनच्या आधी व्यवस्थित काढायला शिका प्रॅक्टिस करा आता हे काय स्ट्रक्चर आपल्याला कशापासून मिळालं इथाईनपासून राहील मला वाटते रिॲक्शन लक्षात अजून एकदा सांगते इथाईनचे तीन मॉलिक्युल घ्यायचे सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच असे किती तीन मॉलिक्युल्स घ्यायचे त्याच्यात काय होतं मग बॉन्ड एक एक ट्रिपल बॉन्डमधला एक एक बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो बॉन्ड तयार करतो त्यामुळे तो एक बॉन्ड ब्रेक झालेला दुसऱ्या ठिकाणी ब्रेक होऊन सिक्स मेंबर्ड आपल्याला काय मिळतं सायक्लिक रिंग मिळते आणि बेन्सिन काय होतं तिथं तयार होतं इतकंच प्रिपरेशन मेथड आहे बेंझिनची फ्रॉम इथाईन आता कॅन यू रिकॉल म्हटलंय वॉट इज डी कार्बोक्झिलेशन तर डी कार्बोक्सिलेशन म्हणजे काय असतं रिमोवल ऑफ कार्बोक्झिलिक ग्रुप डी कार्बोक्सिलेशन म्हणजे आता डी म्हणजे तुम्हाला मी सांगितले भरपूर वेळा डी म्हणजे काय असतं रिमोव्हल आणि कार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप मग कोणता कार्बोक्सिलिक ग्रुप तर सीओ ओ एच हा जो कार्बोक्सिलिक का ग्रुप असतो तो रिमूव्ह होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात तर डी कार्बोक्सिलेशन पण डी कार्बोक्सिलेशनमध्ये काय रिमूव्ह होतं तर हाय एच न रिमूव्ह होता फक्त हा सीओ ओ जो ग्रुप असतो कार्बोक्सिलिक ॲसिडमधला हा जो ओ ग्रुप असतो तो, तो रिमूव्ह होतो ॲज इन द फॉर्म ऑफ ओ टू सीओ म्हणजेच काय बघा ऑक्सिजन दोन आहेत आणि कार्बन एक आहे म्हणजेच काय होतं एक कार्बन आणि हे दोन ऑक्सिजन ऍज अ सीओटू काय होतो ओ टू गॅसच्या स्वरूपात ते बाहेर पडतं त्याला म्हणतात डी कार्बोक्सिलेशन जेव्हा कार्बोक्सिलिक जो फंक्शनल ग्रुप आहे तो ॲज अ टू म्हणून बाहेर पडतो कार्बन डायऑक्साइड गॅस जर बाहेर पडतो त्याला म्हणतात डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन किंवा डी कार्बोक्सिलेशन मग आता खाली तुम्हाला तिची रिॲक्शन एक आहे बघा फ्रॉम सोडियम बेन्झोएट आता ह्याच्यापासून बाय डी कार्बोक्सिलेशन म्हणजे याच्यातून काय होणार आहे ओ टू रिमूव्ह होणार आहे अशी रिॲक्शन आहे सोडियम बेन्झोईट त्याच्यापासून ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा बेन्सिन तयार आहे सोडियम कशापासून पासून व्हेन अनहायड्रस सोडियम बेन्झॉइट इज हिटेड विथ सोडा लाईम इट गिव्स बेन्झिन कशासोबत हिट करणार आहे व्हेन अनहायड्रस सोडियम बेन्झॉइट इज हिटेड विथ सोडा लाईम सोबत हिट केल्यानंतर अनहायड्रस सोडियम बेन्झॉइट इट गिव्स बेन्झिन बघा रिएक्शन आहे कशासोबत रिॲक्शन केली तर सोडियम बेन्झॉइट बेन्झिन रिंग सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए हे स्ट्रक्चर असतं ते सोडियम बेन्झोईट सोडियम आणि हे बेन्झोईटचं स्ट्रक्चर सी डबल बॉन्ड ओ ओ सोडियम बेन्झोईट स्ट्रक्चर बेन स्ट्रक्चर आधी लक्षात ठेवा बेन्झिन रिंग आहे वरती सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए रिएक्शन कशा सोबत होते एन ए ओ एच सोबत आणि सी ए ओ जो आहे तो काय सोडा लाईन सोडा लाईम ओ आणि हिटेड कॅल्शियम ऑक्साइड सोडा लाईम म्हणजेच काय असतं कॅल्शियम ऑक्साइड ओ हिटिक कंडिशन आता ह्याच्यातून रिॲक्शन होताना काय होतं तुम्हाला नॉर्मल बेन्झिन मिळतं कोणता ग्रुप रिमूव्ह होतो हा ओ टू ग्रुप रिमूव्ह होतो कोणता ग्रुप तो सी ओ टू ग्रुप म्हणजेच काय होतं तिथं डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन फ्रॉम सोडियम बेन्झोईट बाय डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन सोडियम बेन्झोईट स्ट्रक्चर काय असतं बेन्झिन रिंग वरती सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए मग ह्याच्यातलं सी डबल बॉन्ड ओ ओ जो असतो म्हणजे ॲज अ सी ओ टू बाहेर पडतो तो ग्रुप आहे सी आणि दोन ऑक्सिजन आहेत ते कसे बाहेर पडतात तर ॲज अ सी ओ टू आणि मग आता त्यानंतरचं आहे बघा एन ए आता जे एन एच पण त्याच्यामध्ये यूज केले मग ते कम्प्लीट सीओ टू आता रिॲक्शन बॅलेन्सिंगसाठी काय होतं तो सीओ टू आणि ह्याच्यातला हा जो ऑक्सिजन आहे काय होईल सांगा सी ओ थ्री होईल एन एच मधला ऑक्सिजन काय होतं एन ए थ्री होतं आणि हा राहिला काय सांगा आता हा जो एन ए आणि हा एन ए काय होतं एन ए टू काय बाहेर पडणार आहे एन ए टू सी ओ थ्री आणि आता इथला जो हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे सोडियम बेन्सोईड तयार होण्यासाठी आता हे जे स्ट्रक्चर कसं असणार आहे आपलं नॉर्मल बेन्झिनचं काय असतं सी सिक्स एच फाईव्ह बेन्झिनचं स्ट्रक्चर काय असतं सी सिक्स एच फाईव्ह मग आता सॉरी बेन्झिनचं स्ट्रक्चर सी सिक्स एच सिक्स बेन्झिनचं स्ट्रक्चर काय असतं सी सिक्स एच सिक्स चुकून कोण मी सी फाईव्ह म्हटलं ते मला सांगायचं होतं इथं बघा बेन्झिनचं स्ट्रक्चर काय असणार आहे सी सिक्स एच सिक्स हे बेन्झिनचं स्ट्रक्चर असतं मग इथं जे स्ट्रक्चर आहे तुमचे कार्बन आहेत सहा वन टू सहा कार्बन आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये बघा व्यवस्थित स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये कार्बन किती आहेत सहा कार्बन आहेत कार्बन आहेत सहा म्हणजे हे जे दिसत आहेत ते इथं हे प्रत्येक ठिकाणी आता की बगा फौर, फौर, फौर। benzoid, or, या स्ट्रक्चरमध्ये कार्बन किती आहेत तर सहा आहेत हे कार्बन बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कारण स्ट्रक्चर बेन्झिनचंच आहे फक्त बेन्झिनमधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केलं आहे सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात सोडियम बेन्झॉईट हे स्ट्रक्चर कशाचं आहे सोडियम बेन्झॉईट कारण याच्यातला जो एक हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस केला आहे तर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए ह्या ग्रुपनं रिप्लेस केला आहे म्हणजे तिथं काय एक हायड्रोजन लेस आहे हे राहिलेलं तुमचं रिमेनिंग स्ट्रक्चर काय असतं सी सिक्स एच फाई फिनिल रिंग आणि हे वरचं सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए असं स्ट्रक्चर आहे ते मग तिथे एक हायड्रोजन लेस आहे मग तो हायड्रोजन कुठला जातो हा हायड्रोजन त्या जाऊन अटॅच होतो म्हणजे कम्प्लीट काय होतं बेन्सिन तयार होतं मग आता काय इथं फक्त एन एनएओ मग एनए मधला हा ओ टू ह्यातला एक ऑक्सिजन म्हणजे ओ थ्री आणि हे एन एन ए टॉईस एन ना। ए म्हणजेच एन ए टू ओ थ्री बाहेर पडतं आणि रि बेन्झिन मिळतं समजली का रिॲक्शन बघा अजून एकदा सांगते जेव्हा सोडियम बेन्झोईट रिॲक्ट्स विथ एच इन प्रेझन्स ऑफ सोडा लाईम सी एओ कॅल्शियम ऑक्साइड काय रिॲक्शन होते आता हे जे सोडियम बेन्सोइट म्हणजे काय असतं सी सिक्स हे एवढं तुमचं इथंपर्यंतचं जे स्ट्रक्चर असतं ते काय असतं सी सिक्स एच फायू सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए म्हणजे आता सी सिक्स एच फायू हे जे स्ट्रक्चर आहे आणि वरती काय आहे सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए त्याच्यातला जो हायड्रोजन कशाने रिप्लेस झालाय तर सी डबल बॉन्ड ओ ओ एन एने रिप्लेस झालाय फक्त त्याच्यामध्ये एक हायड्रोजन ऍड केला की आपल्याला काय मिळणार आहे बेन्झिन मिळणार आहे मग ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते तर एन एओ आणि कॅल्शियम ऑक्साइड म्हणजे लाईमच्या प्रेझेन्समध्ये हे रिॲक्शन होते मग हे त्याच्यामध्ये काय होतं हा एच फक्त तिथं जातो आणि हा पूर्ण ग्रुप डी कार्बोक्सिलेशन होतं तो ग्रुप बाहेर पडतो म्हणजेच काय होतं डिकार्बोक्सिलेशन होतं म्हणजे हे सी ओ टू आणि हा एक ऑक्सिजन सी ओ थ्री होतं आणि हा एन ए हा एन ए काय होतं टू एन ए टू ओ थ्री बाहेर पडता आणि एच तिथं येतो एन ए टू सी ओ थ्री बाहेर पडता आणि एच तिथं काय होतं अटॅच होतो समजलं तुम्हाला हे काय मिळतं तुम्हाला अशी रिॲक्शन होते आणि प्रोडक्ट मिळतं बेन्सिनचं आता जर एन ए टू सीओ थ्रीचं नेमिंग करायचं म्हटलं तर एन ए टू सिओ थ्रीचं नाव तुम्हाला पण माहित असेल काय असतं तर सोडियम कार्बोनेट एन ए टू थ्रीला काय म्हणतात सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा जो सो वॉशिंग सोडा असतो त्याला सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट असेल तर काय असतं एन एच सीओ थ्री असतं तो काय असतो खाण्याचा सोडा जो म्हणतात इटिंग सोडा तो ते असतो सोडियम बाय कार्बोनेट किंवा त्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट पण म्हणतात पण आता इथं काय तयार झालं एनएटू थ्री सोडियम कार्बोनेट आहे वॉशिंग सोडा त्यानंतरची आता थर्ड मेथड आहे बघा फर्स्ट मेथड बघितली फ्रॉम एसिटिलिन किंवा इथाईन त्यानंतरची नेक्स्ट होती सोडियम बेन्झॉइट एकदम इझी मेथड आहे फक्त एनएटू सीओ थ्री बाहेर पडत आणि यच तिथं अटॅच होतो आणि बेन्झिन मिळतं त्यानंतरचं आहे फिनॉल फिनॉलमध्ये काय होतं बाय रिडक्शन व्हेन व्हेपर्स ऑफ फिनॉल आर पास्ड ओव्हर हिटेड झिंक डस्ट इट गिव्स बेनझिन आता जेव्हा फिनॉलचे जे वेपर्स असतात वेपर्स ऑफ फिनॉल आर पास्ड टू हिटेड झिंक जी हिंक हिटेड झिंक असेल झिंक मेटलवरनं व्हेपर्स जर फिनॉलचे पास केले तर रिडक्शन होतं आणि फिनॉल मिळतं रिडक्शन म्हणजे कशाचं होतं फक्त ऑक्सिजनचं रिडक्शन होतं आता बघा फिनॉलचं जे स्ट्रक्चर आहे जसं सोडियम बेन्सॉइडचं बघितलं तसंच फिनॉलमध्ये काय आहे तर सी सिक्स एच फायू ओ एच फिनॉलचं स्ट्रक्चर काय आहे सी सिक्स एच फायू ओ एच मग बेन्झिनसाठी आपल्याला फक्त कशाची गरज आहे हायड्रोजनची मग तो पण हायड्रोजन काय असतो ऑलरेडी फिनॉलमध्ये आहेच हायड्रोजन फक्त काय आहे हा ऑक्सिजन फक्त रिमूव्ह करायचा तिथं म्हणजे काय करायचं रिडिक्श रिडक्शन प्रोसेस तुम्हाला माहिती आहे रिडक्शनमध्ये आपण काय करतो ऑक्सिजन रिमूव्ह करतो हायड्रोजन ॲड करतो मग इथं हायड्रोजन काय ऍड करायची गरज नाही आहे फक्त काय करायचं ऑक्सिजन तिथून रिमूव्ह करायचा ऑक्सिजन रिमूव्ह झाला की फिनॉलचं काय होतं रिडक्शन होतं बेन्झिनमध्ये कशाच्या प्रेझेन्समध्ये झिंकच्या प्रेझेन्समध्ये झिंक ऑक्सिजनसोबत बाहेर पडतो ओ बाहेर पडतं आणि काय मिळतं बेन्झिन हे आपल्याला तिथं प्रोडक्ट मिळतं मग काय होतं फक्त हा हायड्रोजन आहे तसा तिथं हायड्रोजन राहतो सी सिक्स एच सिक्स हे स्ट्रक्चर बेन्झिनचं होतं आणि फक्त जो फिनॉलमधला जो ऑक्सिजन आहे तो जिंक झिंकसोबत बाहेर पडतो म्हणून फेन वेपर्स ऑफ फिनॉल आर पासोव्हर हो हिटेड झिंक डस्ट इट गिव्स बेनझिन ते जर फिनॉलचे वेपर्स आपण त्याच्यातून पास केले तर काय मिळतात बेन्झिन सो फिनॉल प्लस झिंक हिटिंग गिव्स हे स्ट्रक्चर मिळणार फक्त हा जो ऑक्सिजन आहे तो झिंकसोबत बाहेर पडतो झेड एनओ हो, तर ह्या रिॲक्शन व्यवस्थित एकदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहा कारण जेवढे रिॲक्शन तुम्ही लिहाल तेवढं तुम्हाला समजेल एकदम इझी रिॲक्शन्स आहेत काही अवघड नाही आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात राईट द प्रिपरेशन ऑफ बेन्झिन फ्रॉम फिनॉल किंवा राईट द रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झिन फ्रॉम सोडियम बेन्झोएट त्यावेळी तुम्हाला ते सोडियम बेन्झोईटचं स्ट्रक्चर किंवा त्याच्यामध्ये आपण एनएओ चे यूज केलं आहे अरोवर सीएओओ हे सगळं रिॲक्शन कंडिशन वगैरे मेंटेन करून तिथं प्रोडक्ट लिहावं लागतं पूर्ण विथ बॅलेन्स रिॲक्शन म्हणजे बेन्झेन आणि पुढे ते एन ए टू सीओ थ्री ते पण लिहावं लागतं तेव्हा कुठे तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात किंवा अगोदरची जी ॲसिटिलेनची होती ती पण असे विचारू शकतात तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स त्यामुळे व्यवस्थित परफेक्ट रिॲक्शनची प्रॅक्टिस करा रिॲक्शन लिहा फक्त काय चेंज होतोय त्याच्यामध्ये तेवढं लक्षात ठेवायचं आहे तेवढं परफेक्ट करा म्हणजे राहतं तुमच्या लक्षात काय करायचं आहे आपल्याला ते प्रिप्रेशन मेथड्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन आता प्रिपरेशन मेथडमध्ये आपण तीन मेथड स्टडी केल्या फर्स्ट मेथड कोणती होती फ्रॉम इथाइन इथाईनपासून अल्की हायड्रो एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स कसे प्रिपेअर करायचे काय करतो आपण फक्त रेड हॉट ट्यूबमधून पास करतो ते आणि तिथं काय होतं सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग जे इथाईन ट्रिपल बॉन्ड तीन मॉलिक्युल घ्यायचे इथाईनचे एच ट्रिपल बॉन्ड सी एचचे मग त्याच्यामधले काय होतात एक बॉन्ड एक काय होतो ब्रेक होतो आणि डबल बॉन्ड तयार होतो दुसऱ्या ठिकाणी जिथं बॉन्ड नाही तिथं काय करतं ते बॉन्ड तयार आणि बेन्झिनचं आपल्याला स्ट्रक्चर मिळतं त्याच्यानंतरची नेक्स्ट मेथड होती फ्रॉम सोडियम बेन्झोईट सोडियम बेन्झोईटमध्ये काय होतं डिकार्बोक्झिलेशन होतं ओ टू त्याच्यातून जो ग्रुप आहे ओ टू ग्रुप रिमूव्ह होतो आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळतं बेन्झिन मिळतं इन प्रेझेन्स ऑफ सोडा लाईम याने ओश आणि सोडालाईमच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन होते आणि थर्ड रिॲक्शन कोणती होती तर फिनॉल फिनॉलमध्ये काय होतं रिडक्शन ऑफ फिनॉल बाय युझिंग झिंक झिंक डस्ट जे असेल किंवा झिंक मेटल ते यूज के करून तिथं काय होतं तर फिनॉलचं रिडक्शन होतं म्हणजे फिनॉलमधला ऑक्सिजन फक्त रिमूव्ह होतो रिडक्शन प्रोसेसमध्ये आणि आपल्याला त्याच्यापासून बेन्झिन मिळतं त्या मेथडनंतरचं नेक्स्ट आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन आता बघा फर्स्ट प्रॉपर्टी कोणती फिजिकल प्रॉपर्टी बेन्झिन इज अ कलरलेस लिक्विड बेंझिनचा कलर कसला असतो कलरलेस लिक्विड इट्स बॉइलिंग पॉईंट इज थ्री फिफ्टी थ्री केलविन अँड मेल्टिंग पॉईंट टू सेवेंटी एट पॉईंट फाईव्ह केलविन बॉइलिंग पॉईंट थ्री फिफ्टी थ्री केलविन अँड मेल्टिंग पॉईंट काय टू सेवेंटी एट पॉईंट फाईव्ह केलविन इट इज अ इनसॉल्युबल इन वॉटर वॉटरमध्ये काय असतं इन्सॉल्युबल अँड इट फॉर्म्स अप्पर लेयर वेन मिक्स विथ वॉटर आता जेव्हा हे वॉटरमध्ये जर तुम्ही टाकलं लॅबमध्ये वगैरे असतं बेंझिन ठेवलेलं मग ते बेंझिन जर वॉटरमध्ये ऍड केलं तर त्याचा काय होतं वरती लेयर होतो जसं ऑइल ऑइल वॉटरमध्ये टाकल्यानंतर बघा ऑइलचा वर असा लेअर दिसतो ऑइलचा कसा वर लेअर दिसतो तसं हे बेन्झिनचं पण ऑइलीसारखं ऑइल ऑइल सारखा त्याच्यावरती असा लेअर दिसतो जेव्हा वॉटरमध्ये ते टाकल्यानंतर इट इज अ इन्सॉल्युबल इन वॉटर इट फॉर्म्स अप्पर लेअर वेन विक्स विथ वॉटर वॉटर आणि तिची ऍडिशन केली तर ते काय करतं मिक्स होत नाही इन्सॉल्युबल असतं त्यामुळे वरती काय मिळतं त्याचा लेअर दिसतो आपल्याला इट इज द सॉल्युबल इन अल्कोहोल कशामध्ये सॉल्युबल असतं बेनझिन अल्कोहोलमध्ये अँड क्लोरोफॉर्म इट इज सॉल्युबल इन अल्कोहोल इथर अँड क्लोरोफॉर्म तर हे सगळे काय आहेत तर ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये काय असतं हे सॉल्युबल असतं वॉटरमध्ये इनसोल्युबल सो इट इज सॉल्युबल इन अल्कोहोल इथराइन क्लोरोफॉर्म त्यानंतरचं फिफ्थ लास्ट जी प्रॉपर्टी आहे ती बेन्झिन वेपर्स आर हायली टॉक्झिक विच ऑन इनहेलेशन लीड टू अनकॉन्शियसनेस आता हे जे बेन्झिन वेपर्स असतात ते एकदम हायली टॉक्झिक असतात म्हणजे त्याचं पॉयझनस जास्त असतं किंवा टॉक्झिक आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात सो बेन्झिन वेपर्स आर हायली टॉक्झिक विच ऑन इनहेलेशन लीड टू अनकॉन्शियसनेस ते जर इनहेल केले म्हणजे त्याचं आपण श् आतमध्ये घेतले श्वास श्वासोच्छा थ्रू तू आत आतमध्ये गेले जे आपण ऑक्सिजन घेतो त्याच्या थ्रू गेले म्हणजे त्याचे वेपर्स आतमध्ये गेले बॉडीच्या तर काय होतं अनकॉन्शियसनेस म्हणजे त्याचा स्मेल वगैरे घेतला तर काय होतं इनहेलेशन केल्यावर त्याचं स्मेल घेतल्यानंतर काय होतं अनकॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध पडू शकतं त्याच्यामुळे बेन्झिनमुळे त्यामध्ये काय असतं जास्त हायली टॉक्सिक सो बेन्झिन वेपर्स आर हायली टॉक्झिक विच ऑन इनहेलेशन लिड्स टू अनकॉन्शियसने ते इनहेलेशन केलं तर त्याच्यामुळं अनकॉन्शियसनेस होतं म्हणजे बेशुद्ध होतं ज्या जास्त ते टॉक्झिक आहे तसं क्लोरोफॉर्ममुळे पण होतं क्लोरोफॉर्म पण त्याचं जर इनहेल केलं क्लोरोफॉर्म तरी पण काय होतं अनकॉन्शियसनेस येतो क्लोरोफॉर्ममुळे पण असे हे ऑर्गॅनिक केमिकल्स म्हणून जर केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेला अजून तर काही तुमचे प्रॅक्टिकल चालू नाही आहेत पण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेल्यानंतर कधी कोणत्या कंपाऊंडला हात लावायचा नाही किंवा त्याचं स्मेल तर कधीच घ्यायला जायचं नाही कारण त्याच्यामध्ये काय असेल हे तुम्हाला माहित नसतं दिसताना सगळं कलरलेसच दिसतं सगळे सेमच वाटतात पाणी पण तसंच दिसतं आणि बेन्झे बाकीचे जे कंपाऊंड असेल अल्कोहोल पण तसंच दिसतं त्यामुळे काय आहे हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे त्याचा कधी स्मेल घ्यायला जायचं नाही कारण त्याचे ॲडवर्स इफेक्ट त्याचे जे टॉक्सिक विक इफेक्ट वगैरे असतील ते आपल्या शरीरावर होत असतात त्यामुळं त्याचं जे काय असतील ते हँड वगैरे वापरून ते प्रॅक्टिकल व्यवस्थित केअरफुली केलं जातं त्याचं तर जेव्हा तुम्ही लॅबमध्ये जाल प्रॅक्टिकल वगैरे कराल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल केमिकल्स वगैरे किती स्ट्रॉंग असतात पण तुमच्या लेवलला इलेवन ट्वेल्वच्या लेवलला इतके स्ट्रॉंग देत नाहीत केमिकल्स जास्त करून डायल्युटेडच असतात पण तरीही आपण काळजी घेऊन करावे म्हणजे प्रॅक्टिकल जे करताना असं व्यवस्थित काळजी घेऊन केलं तर ते केर् आपल्याला पण त्रास नाही आणि दुसऱ्यांना पण त्याचा त्रास होत नाही कारण एखाद्या चुकी एकाच चुकीमुळं काही ते केमिकल्स पूर्ण बर्न होऊ शकतात कारण एकदा का केमिकल बर्न झालं एखाद्या वेळेस आपलं जे बर्न असतं जे आग आगमुळं जर भाजलं वगैरे असेल ते व्यव क्युअर पण होऊ शकतं पण जरा केमिकली बर्न झालं तर ते लवकर क्युअर होत नाही त्याचे डाग तसेच राहतात त्यामुळे व्यवस्थित जेव्हा जा लॅबमध्ये जाल तेव्हा प्रॅक्टिकल व्यवस्थित करायचं आणि कधी स्वतःहून कशाचा स्मेल वगैरे घ्यायला जायचं नाही कारण हे सगळं काय असतं टॉक्सिक असतात हायली काय काय असतात काय काय टॉक्सिक नसतात नॉन टॉक्सिक असतं पण जास्त केमिकल्स काय असतात टॉक्झिक असतात त्यामुळे अनकॉन्शियसनेस येण्याची शक्यता असते किंवा त्याचे दुसरे पण इफेक्ट होऊ शकतात आता बघा ज्या लास्ट प्रॉपर्टी बघितल्या आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय स्टडी केलं तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन जा त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया नेक्स्ट लेक्चरला त्याच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करू केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन थँक्यू